पुण्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक भागामध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पाहायला मिळाला. तर पुण्याच्या अनेक भागात काल रात्रीही अनेक पाऊस पडलेला आहे. अचानक पडलेल्या या पावसामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकृतीचे जे परिणाम आहेत किंवा साथीचे रोग आहेत हे होण्याची शक्यता सुद्धा बळावलेली आहे. आणि असाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर हिंगोलीकर यांनी. पुण्यात काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली आहे. काल रात्री देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि आज पहाटे आज रस्त्यांवर आपण पाहतोय पाणी साचलेलं आहे आणि पाऊस जो आहे तो सकाळपासून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. ढगाळ वातावरण अगदी सकाळपासून झाल्याचं पाहायला मिळतंय. 8 वाजून गेलेले आहेत मात्र तरी देखील आपण पाहतोय कशा पद्धतीनं सगळं संपूर्ण हे जे चित्र आहे ते आपल्याला झाकोळलेलं पाहायला मिळतंय. ढगांचा गडगडाट सुरू आहे, विजांचा कडकडाट सुरू आहे आणि या अवकाळी पावसामुळे पुणेकरांना आता छत्री बाहेर काढावी लागल्याचं चित्र आहे. तर रेनकोटचा वापर करताना देखील आपल्याला या ठिकाणी लोक पाहायला मिळत आहेत. या सगळ्या पावसाच्या परिस्थितीत लोकांनी घराबाहेर पडताना आज काळजी घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. जसं हवामान विभागानं सांगितलं होतं त्याप्रमाणे काल आणि आज अवकाळी पाऊस राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पडतोय. पुण्यातही पाऊस पडताना आपण पाहतोय. कॅमेरा पर्सन किरण काजळेसह मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर, साम टीव्ही न्यूज, पुणे. विदर्भातील प्रसिद्ध गोठमार यात्रा म्हणून यवतमाळच्या बोरी गदाजी इथं दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी गोठमार यात्रा भरते. यावेळेला गावातील 2 गट आमने सामने होऊन एकमेकांवर तुफान दगडफेक करतात. जोपर्यंत एखादा गंभीर जखमी होत नाही तोपर्यंत ही गोठमार यात्रा सुरूच राहते. आपण बघतोय की यवतमाळ जिल्ह्यातली ही यात्रा आहे. बोरी गावच्या बोरी गदाजी इथं ही रंगपंचमीच्या दिवशी गोठमार यात्रा भरते. या यात्रेमध्ये 2 गट आमने सामने येतात. गावातीलच हे 2 गट असतात आणि एकमेकांवर तुफान दगडफेक केली जाते. जोपर्यंत एखादा गंभीर जखमी होत नाही तोपर्यंत ही गोठमार यात्रा सुरूच असते. आपण बघितलं ही खरं तर आघोरी प्रथा आहे, मात्र नागरिक आतापर्यंत ही आघोरी प्रथा जपताना पाहायला मिळत आहेत. आणि या गोठमार यात्रेचा एक नियम म्हणजे जोपर्यंत एखादा व्यक्ती गंभीर जखमी होत नाही तोपर्यंत ही गोठमार यात्रा सुरू राहते.